सदरची घटना 2 तारखेला फिर्यादीनामी भवराल पुराजी चौधरी राहणार कळवा यांनी येऊन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली की त्यांच्या मालकीचे आयजी ज्वेलर्स नावाचे दुकानं असले दिघापर्यंत दुकानं असलेले ज्वेलर्स रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरी करून त्यांचा दुकानातील मुद्देमाल किमती चोरून नेलेला आहे. अशी फिर्याद त्यांनी दिल्यानंतर आम्ही तात्काळ त्याची फिर्याद दाखल केली. सदर गुन्ह्याचा तपास तात्काळ होणे गरजेचे असल्याने माननीय सी पी सर, माननीय जॉईंट सी पी सर, त्याचप्रमाणे अडिशनल सी पी सर, झोन 1 सर श्री ढाणे सर, एसीपी श्री गावडे सर यांच्या मार्गदर्शन यांच्या सूचनाप्रमाणे 2 पथकं तयार करून एका पथकामध्ये पे कुंभार व पथक त्याचप्रमाणे दुसऱ्या पथकामध्ये पी एस आय शेळके व पथक असे 2 पथकं तयार करून दोन्ही पथकं मी तात्काळ हद्दीमध्ये रवाना केले. सदर पथकाला इन्फॉर्मेशन यांच्या गुप्त बातमीदारामध्ये माहिती मिळाली एका ठिकाणी 4 SMA एका गाडीमध्ये काहीतरी आपसात चर्चा करून चोरीबाबत काहीतरी चर्चा त्यांची सुरू आहे अशी माहिती मिळाल्याने तात्काळ दोन्ही पथकं त्या ठिकाणी रवाना झाले. त्या गाडीसहित 4 लोकांना ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे चौकशी केली. त्याचप्रमाणे त्यांची चौकशी करता त्यांच्याकडे असे निष्पन्न झाले की त्यांनी रात्रीची घरपुढी चोरी आपल्याकडे फिरत दाखल झालेला आहे. सदर गुन्हा त्यांनी केल्याचे त्यांनी कबूल केले. त्यांच्याजवळ चोरी झालेला मुद्देमाल त्याचप्रमाणे घरपुढी करताना लागणारे गॅस कटर, ऑक्सिजन सिलेंडर, कटावणी वगैरे सर्व साहित्य त्यांच्या ताब्यात मिळून आल्याने जागी त्यांचा पंचनामा 2 पंचनामा बोलून त्यांच्या पंचनामा समक्ष करून पण ताब्यात घेतलेला आहे. सदर गुन्ह्यात 4 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे. असं काही निष्पन्न झालेलं नाही, परंतु हे 4 आरोपी कळावा म्हणजे ठाणे इथं राहणारे असल्याने त्यांच्या याच्यावरती रेकॉर्डवरती ठाण्याच्या त्यांचे गुन्हे दाखल आहेत. परंतु नवी मुंबईमध्ये त्यांचा हा पहिलाच गुन्हा आणि हा जाणीवपूर्वक त्यांनी इथे येऊन घरफोडी करण्याच्या उद्देशानेच आले होते. त्यांच्याजवळ मिळणारे साहित्य गाडी याच्यावर निष्पन्न होते की त्यांनी हे जाणीवपूर्वक घरफोडी चोरी करण्यासाठी उद्देशाने नवी मुंबईच्या हद्दीत येऊन गुन्हा केलेला आहे.